कन्नड तालुक्यातील अंजना पळशी प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे कालव्याची दुरुस्ती करून अद्यापही अहमदाबाद मोहाडी लाभार्थी क्षेत्रामध्ये तलावात पाणी न सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून त्यासोबतच एक आठवड्याच्या आत पाणी न आल्यास कायदेशीर आंदोलन करणार आणि उपोषणाला बसणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. संबंधित सर्व विभागाला निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे, परंतु या कालव्याच्या दुरुस्तीचं काम अतिशय मंद गतीने चालू असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले रब्बी पीक गहू हरभरा मक्का यांना अत्यंत पाण्याची गरज आहे. त्यामुळे निवेदन देऊन 2 महिने झाले तरी देखील पाणी लाभार्थी क्षेत्रात आलेलं नाही. त्याचबरोबर विहिरींनी 1 महिन्यापासून तळ गाठला आहे. जर पिकांना योग्य पाणी मिळालं नाही तर शेतकऱ्यांचे रब्बी पिके संकटात सापडणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संताप व्यक्त करत आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ जलद गतीने काम करून प्रकल्पाचं पाणी हे डाव्या कालव्याद्वारे लाभार्थी क्षेत्रात आले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा सर्व शेतकरी पदाधिकारी आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिलाय. मोहाडी अहमदाबाद ग्रुप ग्रामपंचायत अहमदाबाद मोहाडीचा माजी उपसरपंच आपला सरपंच या चॅनलच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की हा जेव्हापासून हे धरण झालं तेव्हापासून ह्या पाटाची दुरुस्तीसुद्धा झालेली नाही आणि याच्यात मोठी मोठी झाडं उगलेली आहे, त्यामुळं हे पाणी अडकत अडकत येतं. आणि आम्ही 2 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून विनंती करतो आहे, अर्ज फाटे करतो आहे, तरीसुद्धा आम्हाला या पाण्याचा उपयोग होत नाही. तरी माझी मेहरबान साहेबाला अशी विनंती आहे पाटबंधारे विभागाच्या, आणि नदीतलं पाणी वाया जाणारं आम्ही इकडे सोडा म्हणत होतो ते सोडलं नाही. आणि आता आमचे जे पिकं आहे गहू हरभरा मका हे 2-2 पाण्यावर चालले आणि आता अक्षरशः सुकत आहे. या 8 दिवसात जर आम्हाला पाणी दिलं तरच आमचा या पाटाचा उपयोग आम्हाला होतो आहे. आमचं पाटामध्ये भरपूर क्षेत्र पाटामध्ये गेलेलं आहे. आम्हाला त्यावेळेस फक्त 800 रुपयानं पैसे मिळालेले याचे 800 रुपये गुंठ्यानं. आज असे एवढे कमी पैशातसुद्धा आम्ही जमीन देऊनसुद्धा आम्हाला पाणी नाही भेटत. पाणी मिळा या उद्देशानं आम्ही ह्या पाटाचं सर्वेक्षण त्यावेळेस करायला लावलं आणि आम्हाला ते पाणी येत नाही. आमचं अहमदाबाद मोहाडी नादरपूर या कॅनलचं अजिबात धरण झाल्यापासून एकदाही असा पाहिजे तसा उपयोग झालेला नाही. तरी मी विनंती करतो धरण फुलं असतानासुद्धा पाणी आम्हाला मिळत नाही, त्याच्याकरता मी अशी विनंती करतो पाटबंधारे विभागाला की आम्हाला जास्तीत जास्त पाणी मिळावं आणि आमची पिकं वाचावं एवढी विनंती, नाहीतर आम्ही याच्यानंतर आंदोलनासाठी तयार आहोत आणि उपोषण करणार आहोत. एवढी आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आणि याची दखल घ्यावं एवढीच मी विनंती करतो. आदरणीय साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी आम्ही 2 महिन्यापासून आपल्या ऑफिसला चक्रा मारतो, फोन करतो, भरपूर काही शेतकरी परेशान आहे बा, प्रतिनिधी कोणी नाही आहे आणि नेत्यांना सांगून सांगून थकलेलो आहे. तरी या ठिकाणी आपण काय अडचण येते की बा नेत्यांचा दबाव आहे का कोणी, आम्ही कुठे शेतकरी कमी पडतो या कारणानं आम्हाला पाणी मिळत नाही. आणि शेतकरी आज तरी या उपोषणच्या तयारीत आहे, तरी उपोषणाला बसल्यानंतर आपल्याला ती दखल कोणत्या प्रकारे काय होईल काय याच्याप्रकारे नुकसान बी होऊ शकतं, तरी आपण या ठिकाणी तात्काळ निर्णय घेतला तर बरं, नाही तर आम्ही या उपोषणाला बसणार, मी स्वतः त्यांच्याबरोबर राहणार. ही विनंती साहेबांना. मी अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या संदर्भामध्ये बोलत आहे, एक शेतकरी बोलत आहे. मी नाचणवेर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून सुद्धा आपल्याशी बातचीत करत आहे. अंजना पळशी मध्यम प्रकल्प झाल्यापासून लाभ क्षेत्रातील लोकांना पुरेसा पाहिजे तसा फायदा होत नाही आहे. या कॅनलची अत्यंत प्रचंड दुरावस्था आहे. त्याचबरोबर अनेक वेळा आम्ही निवेदनं घेऊन गेलो, शेतकरी निवेदनं घेऊन गेलो, अक्षरशः पाटबंधारे विभागाला गेलो, पण पाहिजे तशी गंभीर दखल घेतल्या जात नाही. कॅनल साफ होत नाही आणि नियमितपणे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, याचा मी खरोखरच मनापासून मला खूप मोठी खंत वाटते. आणि नियमितपणे पोहोचायला पाहिजे, त्याचबरोबर कॅनल हा साफसफाई व्हायला पाहिजे. पादर तलाव संबंधित जे आहे तेसुद्धा भरून झाले पाहिजे. हा 100% तलाव मध्यम प्रकल्प भरलेला आहे, तरीसुद्धा याचा काहीच फायदा नाही. देविदास थोरात, MCN News, नाचणवेल.